विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी गणित विभाग एक प्रकरण सात जोडस्तंभालेख जॉईंट बार ग्रॅप या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत जोडस्तंभालेख या ठिकाणी साधा स्तंभालेखाद्वारे आपण जून जुलै महिन्यामध्ये किती पाऊस पडला किती मिलीमीटर पाऊस पडला दररोज आपण साध्या स्तंभालेखाद्वारे त्याची तुलना करू शकतोय या ठिकाणी दरवर्षी एकूण दहा वर्षाचा समजा दहावीचा निकाल आपल्याला दाखवायचा आहे तर आपण साध्या स्तंभा स्तंभालेखाद्वारे दाखवू शकतोय एक साक्षावरती आपण वर्ष इथं नमूद करू शकतोय आणि वायाक्षावरती निकाल टक्केवारीमध्ये नमूद करू शकतोय वाय एक्सवर एका सेंटीमीटरला दहा टक्के दुसऱ्या सेंटीमीटरला वीस टक्के अशा पद्धतीनं दहा रेषा दहा दहा शंभर टक्के निकालापर्यंत या ठिकाणी साध्या स्तंभालेखाद्वारे आपण दरवर्षाचा निकाल दाखवू शकतो उदाहरणार्थ दोन हजार अकरापासून दहा वर्षामध्ये म्हणजे दोन हजार एकवीसपर्यंत किती टक्के निकाल लागला सहजपणे साध्या स्तंभालक आपल्याला समजू शकते या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे साध्या स्तंभालेखाचं अजय आणि विजय यांच्या शेतातील गव्हाचे उत्पादन क्विंटलमध्ये किती आहे याची माहिती दिलेली आहे या ठिकाणी दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा या चार वर्षामध्ये अजयचं गव्हाचं उत्पादन दिलं आहे तसंच विजेचं सुद्धा दोन हजार अकरापासून दोन हजार चौदापर्यंत गव्हाचं उत्पादन दिलं आहे क्विंटलमध्ये या ठिकाणी एक, एक साक्षावरती सर्वसाधारण आपल्या आले कागदावरती तळाला ठळक रेषेवर ही आडवी रेषा मारायची ती एक साक्ष आहे आणि सर्वसाधारण कागदाच्या डाव्या बाजूला ठळक रेषेवरती एक सेंटीमीटर सोडून उभी रेषा मारायची आहे आणि अक्षावरती या ठिकाणी एका सेंटीमीटरला दहा क्विंटल घेतलेलं आहे प्रमाणे या ठिकाणी त्यामुळे एका सेंटीमीटरला दहा दोनला वीस तीनला तीस चारला चाळीस पाचला पन्नास सहाला साठ क्विंटल अशा पद्धतीनं इथं नमूद केले उत्पादन क्विंटलमध्ये आहे वाया अक्षावरती एक सारक्षावरती वर्ष आहे या ठिकाणी सुद्धा असंच नमूद करण्यात आलेलं आहे या ठिकाणी दोन हजार अकरा साली या ठिकाणी अजयचं चाळीस क्विंटल उत्पादन आहे तर या ठिकाणी विजयीचं सुद्धा चाळीस क्विंटल उत्पादन आहे दोन हजार बारा साली अजयचं या ठिकाणी पन्नास क्विंटल उत्पादन आहे तर या ठिकाणी दोन हजार बारा साली विजयचं पंचावन्न क्विंटल उत्पादन आहे दोन हजार तेरा साली या ठिकाणी अजयचं उत्पादन आहे चाळीस क्विंटल तर दोन हजार तेरा साली या ठिकाणी विजयचं उत्पादन आहे तीस क्विंटल दोन हजार चौदा साली या ठिकाणी दहा वीस तीस चाळीस पंचेचाळीस क्विंटल या ठिकाणी उत्पादन आहे अजयचं आणि दोन हजार चौदा साली दहा वीस तीस चाळीस क्विंटल विजेचं उत्पादन आहे या ठिकाणी दोन स्वतंत्र स्तंभालेख आहेत दोन स्वतंत्र स्तंभालेखामध्ये तुलना करणं थोडंसं अवघड जाते आणि या ठिकाणी जागाही जास्त लागते कमी जागेमध्ये आपल्याला अचूक माहिती मिळवता येते यासाठी हे दोन्ही आलेख आपण एकत्रित काढले तर त्यालाच आपण जोडस्तंभालेख जॉईंट बार ग्राफ म्हणणार आहोत आकृतीमध्ये इथं नमूद केलेलं आहे पहा दोन्ही आलेखातील माहिती एकाच आलेखात दाखवता येते पुढील आलेख पहा या ठिकाणी यामध्ये कमी जागेमध्ये जास्त या ठिकाणी माहिती देता येते अजय आणि विजय यांच्या गव्हाच्या उत्पादनांची तुलना या ठिकाणी करणे आग अगदी सोपं गेलेलं आहे अशा प्रकारच्या स्तंभाला आपण जोडस्तंभालेख म्हणणार आहोत या जोडस्तंभालेखाचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्यावी लागतील पहा या ठिकाणी कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे या ठिकाणी अजय आणि विजयचे दोन्ही या दोन हजार अकरा साली दोघांचे उत्पादन समान आहे दोन्ही स्तंभांची उंची समान आहे जोडून काढलेला स्तंभ आहे म्हणून जोडस्तंभालेख आहे ओके यामध्ये पहा तीनच रेषा आहेत एक सामायिक ठेवलेला आहे त्यानंतर दोन हजार बारा साली जर दोन हजार चौदा साली कोणाचे गव्हाचे हो उत्पादन जास्त होते प्रश्न आहे दोन हजार चौदा साली या ठिकाणी अजयचा स्तंभ हा गर्द थोडासा गडद निळ्यानं दाखवला आहे आणि विजयचा स्तंभ हा फिक्कट निळा दाखवला आहे या ठिकाणी दोन्ही स्तंभ सारखे द अकरा साली चौदा साली मात्र अजयचा स्तंभ उंच आहे जास्त आहे म्हणून चौदा साली कोणाचे उत्पादन जास्त आहे अजयचे उत्पादन जास्त आहे पहा तुलना करणं किती सोपं झालं आणि दोन हजार तेरा साली प्रत्येकाचं उत्पादन किती दोन हजार तेरा साली अजय आहे चाळीसवर म्हणजे चाळीस क्विंटल आणि विजय आहे या ठिकाणी तीसवर तीस क्विंटल अशा पद्धतीनं आपण जोडस्तंभाला क जोडस्तंभालेख काढल्यानंतर अचूक तुलना करू शकतो कमी वेळेत तुलना करू शकतो ओके अशा पद्धतीनं जोडस्तंभालेखाचा आपण अधिक अभ्यास करणारच आहोत observe the two bar graphs below which shows the wheat production in quintals in ajay's and vijay's farms on x axis there are four years okay 11 12 13 and 14 and on y axis given production in quintal okay in 2011 production of wheat for ajay gives 40 quintal टू ऊज ट्वेल्व इन टू ऊज ट्वेल् हियर फि्ट क्विंटल इन टू थाउजंड थर्टीन अजय प्रोडक्शन इज फॉर्टी क्विंटल हियर फिफ्टी क्विंटल इन टू थाउजंड ट्वेल्व इन टू थाउजंड फॉर्टीन हियर प्रोडक्शन ऑफ इन क्विंटल फॉर अजय फॉर्टी फाइव्ह क्विंटल ओके हियर इज विजय ओके विजय इज प्रोडक्शन in 2011 year there is 40 quintal in 2012 there is 55 quintal in 2013 there is 30 quintal in 2013 there is 40 quintal okay let us see if we can show the information from both graphs in a single graph look at the graph below this is graph of joint bar graph okay in this way more information can be given using less space. Besides comparing AJs and Vijay's feed production also becomes easier. Such a graph are called joint bar graphs. Okay. Observe the graph shown alongside and answer the following questions. Here question first is given here in which year did they both produce equal quintals? Equal quantities of feet in 2011 they are same. Okay, in 2011 they both produce equal quantities. Okay, second question is in year 2014, who produced more feet? In 2014 here, Ajay produce more feet. Okay, Ajay produced more feet. क्वेश्चन सेकंड क्वेश्चन द नेक्स्ट क्वेश्चन इन इयर टू थाउजंड थर्टीन हाऊ मच हाऊ मच फिट डिड अजय अँड विजय इन अजय प्रोड्यूस फिफ्टी क्विंटल्स अँड विजय प्रोड्यूस फॉर्टी क्विंटल्स ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद